देहूमध्ये सुनील अण्णा शेळके ज्या वेळेला आमदार झाले त्यांच्या अगोदर देहूमध्ये ग्रामपंचायत होती. ते आल्यानंतर आमच्याकडे नगरपंचायत आली. नगरपंचायतीच्या माध्यमातून अण्णांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध करून दिला आणि हा निधी उपलब्ध करून दिला तो प्रामुख्यानं एकतर रस्ते. सर्वसामान्य नागरिकांना जे काही समस्या असतात साधारण तीन गोष्टींची आवश्यकता असते, पाणी, रस्ते आणि विद्युत पुरवठा. ह्या प्रामुख्याने तीन गरजा सर्वसामान्य नागरिकांच्या असतात. ह्या तीनही गरजांवरती अण्णांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये सुरुवातीपासून भर दिलेला होता. पूर्वीची जी ग्रामपंचायतीची जे आमची काही पाणी पुरवठा योजना होत्या ती पाणी पुरवठा योजना वाढत्या लोकसंख्येला अपुरी पडत होती. त्याचबरोबर आत्ता जो STP प्लांट जो आहे हा STP प्लांट आमच्याकडे 2012 जी काही विकास आराखडा राबला 2010 ते 2012 या कालामध्येमध्ये त्याचं आरेखन झालं आणि 12 आपल्याकडे तो आराखडा राबवला गेला. या राबवलेल्या आराखड्यामध्ये जी काही आमच्याकडे पाणी पुरवठा योजना आणि जी काही ड्रेनेजची व्यवस्था होती ही तशी पाहिली तर कुच कमी ठरली. याचं कारणही असं होतं की आमच्या जवळच्या आजूबाजूचा जो सगळा परिसर आहे हा इंडस्ट्रियल एरिया डेव्हलप होतो. चाकण MIDC आहेत, त्यानंतर तळेगाव MIDC आहे, पिंपरी चिंचवड परिसर आमच्या अगदी हाकेच्या अंतरावरती आहे आणि हे सगळं असल्या कारणानं या भागामध्ये राहायला सुरक्षित ठिकाण म्हणून देहूगावकडे पाहिलं जातं आणि त्यामुळे आमच्या देहूचं नागरीकरण फार मोठ्या प्रमाणात वाढलं. आत्ताचा STP प्लांटसुद्धा आमचा तसा अर्थानं कुचकामी ठरतो आहे, तो बऱ्याच वेळेला बंद असतो आणि याच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी आत्ता नवीन परत सुनील अण्णा शेळके यांच्या माध्यमातून नवीन योजना मंजुरीसाठी त्यांनी ठेवलेली आहे. अशा प्रकारचं त्यांचं आत्ता काम झालं आहे. सगळ्या आणखीन एक मोठी समस्या आमच्याकडे आत्ता जाणवते ती म्हणजे आम्हाला विद्युत पुरवठा. हा विद्युत पुरवठा वारंवार देहूमध्ये समस्याचं कारण ठरत आहे. याच्यासाठी देहूमध्ये जे काही त्यांना आरक्षित उपकेंद्रासाठी आवश्यक जागा आहे ती जागा आमच्याकडे उपलब्ध होत नाही. जे काही गायरण आहेत ती गायरणाची जागा अद्यापही शासनाने अलॉट केलेली नाही. त्याबरोबर दुसरं आहे की आमच्याकडे 2 कोटी रुपये आमच्याकडे विकास आराखड्यातले शिल्लक आहेत देहूमध्ये की ती म्हणजे घनकचरा व्यवस्थापनासाठी. अशा प्रकारच्या अनेक समस्यांना हल्ली लोकांना सामोरं जावं लागतं आहे. परंतु त्याच्याही बाबतीमध्ये शासनाकडे त्याचा देखील पाठपुरावा चालू आहे की घनकचरा व्यवस्थापन हे झालं पाहिजे. अशा प्रकारे सुनील अण्णांनी हे सगळं त्याच्यासाठी निधी आणि त्याच्यासाठी लागणारा पाठपुरावा उपलब्ध करून दिला आहे. आमच्याकडे अग्निशामक दलाची तातडीची गरज होती कारण आमच्याकडे लोकांचे निवासी क्षेत्र वाढते पण त्या मानानं ज्या बिल्डिंग होत आहेत त्यामुळं आम्हाला देहूमध्ये अग्निशामक दल उभारणं हे गरजेचं होतं आणि हे अण्णांनी पुढाकारानं ते काम केलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारची अण्णांनी गावामध्ये विकास कामं निश्चितपणाने केलेली आहेत आणि काही कामं प्रस्तावित आहेत. याच्यामध्ये आत्ता नवीन माहितीप्रमाणे आम्हाला जे काही त्यांनी मागच्या महिन्यामध्ये माहिती दिली की आमच्या परंडवाल चौकामध्ये वारंवार इथे ट्रॅफिक जाम होतं, त्या परंडवाल चौकामधला पुलाचं रुंदीकरण करण्यासाठी जवळजवळ 7-7.5 कोटी रुपयाचं त्यांनी प्रस्ताव मंजुरीसाठी दिलेला आहे. त्याचे पैसे थोड्या दिवसामध्ये तो मंजूर झाला आहे. तो ते देखील पैसा उपलब्ध झाल्यानंतर आमच्याकडचा जो काही तो चौक आहे तो चौकाचं विस्तारीकरण होईल, त्यामुळे त्या चौकातलं म्हणजे वाहतूक जी आहे ही सुरळीत होण्यास मदत होणार आहे. दिवाळंदी रस्ता जो आहे हा दिवाळंदी रस्ता नगरपालिकेकडे पूर्वी वर्ग केलेला होता आणि तो 100 फुटाचा रस्ता होणं अपेक्षित होतं. आमच्या तळवडेगावच्या आणि देहूगाव विठ्ठलनगर ह्या भागाच्या शिवेपर्यंत हा रस्ता आलेला आहे, परंतु तिथून पुढे फक्त देहूगावच्या हद्दीमधला हा रस्ता झालेलाच नाही आहे. तो आत्तापर्यंत फक्त 40 फुटाचा आहे. तो रस्ता मोठा होणं गरजेचं आहे. त्यामुळे देखील वाहतुकीची कोंडी जी आहे ही वाहतुकीची कोंडी सुटायला मदत होणार आहे. आणि हा रस्ता जो काही भाग लष्करी भागामध्ये जातो आहे त्या भागामध्ये सुद्धा रस्त्याचं रुंदीकरण होणं गरजेचं आहे. देहूपासून तर देहरोडपर्यंत यातला काही भाग हा लष्कराकडे आहे, काही भाग पिंपरी चिंचवडकडे रस्त्याचं कामासाठी वर्ग केलेला आहे. मग त्या रस्त्याचं काम देखील 100 फुटाचा रस्ता जर झाला तर त्याही भागातील वाहतूक जी आहे देहू देहरोड ही वाहतूकसुद्धा सुरळीत होण्यास फार मोठी मदत होणार आहे. आणि याच्यासाठी सुनील अण्णा शेळकेंनी निश्चितपणानं पुढाकार घेतलेला आहे. याबाबत नितीन गडकरी जे आहेत आपल्या रस्ते विकास महामंडळ म्हणजे मंत्री यांच्याकडे सुद्धा त्याचा पाठपुरावा चालू आहे. वैयक्तिक मी सुद्धा त्यांना एक अर्ज पुण्यामध्ये त्यांना दिलेला होता. आम्ही काही कार्यकर्त्यांनी मिळून त्या ठिकाणी जाऊन त्यांच्याकडे पाठपुरावा देखील केला आहे. त्यांना वस्तुस्थिती सांगितली, तुम्ही जो पालखी महामार्गाचा विकास केला आहे याची सुरुवात पालखीची सुरुवात आमच्या देहूतून होते. पालखी सोहळ्याचा उद्गमच आमच्या देहूमध्ये आहे, परंतु उद्गमाच्याच ठिकाणी त्याचं स्वरूप जे आहे त्या अगदी रस्ता छोटा आहे. त्यामुळे त्या ठिकाणी लोकांना फार मोठ्या प्रमाणामध्ये समस्येला सामोरं जावं लागतं आणि ही सुद्धा समस्या सुटणं गरजेचं आहे. अशा प्रकारचं म्हणजे पाठपुरावा त्यांनी देखील काही अंशी केलेला आहे, काही ग्रामस्थही करतं, आमचं संस्थान देखील करतं आहे, परंतु अद्यापर्यंत त्याला यश आले नाही. लवकरच ते देखील प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे. आता देवकरांचं जर पाहिलं तर राजकीय नेत्यांच्या बाबतीमध्ये पहिलं मी तुम्हाला सांगेल की राजकीय नेते जे आहेत हे राजकीय नेते काही अंशी सुनील अण्णा शेळके यांच्यावरती नाराज जाणवतात किंवा ते आम्हाला दिसतात. आता त्याचं नक्की कारण काय आहे हे सांगता येणार नाही, परंतु जे काही नाराज मंडळी आहेत ते राजकीय नेते काय म्हणतात की सुनील अण्णा शेळके
यांना काही पुरत संधी मिळणार नाही. परंतु सर्वसामान्य ना आमचं असं ऑब्झर्वेशन आहे की सर्वसामान्य जो काही मतदार आहे हा सर्वसामान्य मतदार हा थेट आमदारांशी जोडला गेलेला आहे. त्यांनी त्यांच्या दारापर्यंत सगळ्या त्या लोकांची जे काही गरजा आहेत ह्या जाणून घेतल्यात. त्यांचे काही प्रतिनिधी आमच्या गावातले असणारे काही स्थानिक नगरसेवक यांच्या मदतीने त्यांनी लोकांच्या समस्या काय आहेत या त्यांनी मागून घेतल्या. त्याच्यावरती काय सोल्युशन काढता येईल वेळोवेळी त्या त्या लोकांची त्यांनी बैठका घेतल्या. त्या बैठकांच्या माध्यमातून त्यांनी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. जिथे ठोस निर्णय घ्यायचे तिथं ठोस निर्णय घेतलेत. काही त्या ठिकाणी त्यांना असणारी आवश्यक असणारी मदत आहे ती मदत देखील दिलेली आहे, समजावून सांगितलं आहे, आणि त्या ठिकाणी तडजोड करून ती समस्या सोडवण्याचा प्रयत्न त्यांनी निश्चितपणानं केलेला आहे. त्यामुळं बऱ्यापैकी सर्वसामान्य मतदार जो आहे हा सुनील अण्णांच्या बरोबर राहण्याची शक्यता आहे. तो साधारणपणे 60-70% हा सुनील अण्णांच्या बरोबर हा स्थानिक मतदार जो आहे हा स्थानिक मतदार त्यांच्याबरोबर जाण्याची शक्यता आहे. आता जर महाविकास आघाडी आणि महायुती हे जर दोनच जर लढत झाली तर सरळ लढत होऊ शकते. परंतु याच्यामध्ये जर आणखीन जर एक वेगळा पॅटर्न म्हणून जर झाला तर याच्यामध्ये तिरंगी लढतीची शक्यता नाकारता येत नाही. परंतु सामंजस्याची भूमिका म्हणून जी काही महाविकास आघाडी जी आहे ही उमेदवार जर समोरचा सुनील अण्णा उम्मेदवार हे तगडा मानला जातं म्हणजे मावळ तालुक्यामध्ये त्यांची जी काही प्रसिद्धी आहे. नाही विजयाचा पारडे पहा, विजयाच्या पारड्यामध्ये जर बोलायचं म्हटलं तर मी सांगितलं तुम्हाला की अण्णांच्यावरती नेते मंडळी नाराज आहेत. पण सर्वसामान्य जे काही कार्यकर्ता आणि सर्वसामान्य जे काही मतदार आहेत, इलेक्शन ही मतदारांच्यावरती चालतं, त्यामुळं मतदार हा त्यांचा प्रमुख बेस आहे. त्यामुळं मतदार जे आहेत ते मतदार त्यांना निवडून देणार आहेत. त्यामुळं मत काही वेळ ना म्हणजे अगदी जरी नाही म्हटलं तरी ते 40-50 हजाराच्या मतांनी का होईना ते आघाडी घेऊ शकतात, ते निवडून येऊ शकतात.